आणि एक राजकीय बातमी कारण एक मोठा गौप्यस्फोट होऊ शकतो असं आम्ही म्हणत नाही आहोत, असं म्हणतात भाजपचे नेते मोहित कंबोज. एक नवं ट्विट त्यांनी केलं ज्यामध्ये ते म्हणतात एक असा रहस्यस्फोट होणार आहे. राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याविरोधात ईडी कारवाईचे संकेत कंबोज यांनी दिलेत. या ट्विटमध्ये त्यांनी ईडीची कारवाई झालेल्या नेत्यांची नावं दिली आहेत, शिवाय एक जागा रिकामी ठेवली आहे आणि लवकरच ईडीमुळे जे लोक जेलमध्ये आहेत त्यांच्या भेटीला राष्ट्रवादीचा एक मोठा नेता जाईल अशी सुद्धा टिप्पणी केली आहे. कंबोज यांच्या एका ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचा एक मोठा नेता लवकरच जेलमध्ये मलिक आणि देशमुखांना भेटणार असं हे ट्विट त्यांनी केलं होतं. राष्ट्रवादीचा आणखी एक नेता तुरुंगात, मोहित कंबोज यांच्या ट्विटनं खळबळ. मलिक आणि देशमुखांना कोण भेटणार? भाजप नेते मोहित कंबोज यांच्या ट्विटमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली. राष्ट्रवादीचा आणखी एक नेता तुरुंगात जाणार असल्याचं ट्विट त्यांनी केलं. या नेत्याची माहिती लवकरच उघड करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. मोहित कंबोज यांनी ट्विटवरून काय गौप्यस्फोट केलाय पाहूया. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मोठा नेता लवकरच तुरुंगात जाणार आहे. नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना भेटणार आहे असं पहिलं ट्विट मोहित कंबोज यांनी केलं होतं. त्यानंतर त्यांनी आणखी ट्विट करून सिंचन घोटाळ्याची पुन्हा एकदा चौकशी करण्याची मागणी केली. 2019 परमवीर सिंग यांनी बंद केलेल्या सिंचन घोटाळ्याचा तपास पुन्हा सुरू करावा, त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्विट करून टॅग केलंय. त्यांच्या ट्विट नंतर विरोधकांनी त्यांचा चांगला समाचार घेतला. कंबोज कुणाच्या चड्डीचा नाडाय हे सर्वांना माहिती असल्याची खरमरी टीका राष्ट्रवादीनं केली आहे. आम्ही वारंवार सांगतो की ज्या ज्या केंद्रीय यंत्रणा या भारतीय जनता बटीक झालेल्या आहे, भारतीय जनता पार्टीचा साधा कार्यकर्ता आधी सांगतो आणि नंतर कारवाय होतात. केंद्राच्या भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करून ही दहशतपूर्ण देशभर निर्माण करते आहे. त्याला आज न उद्या त्यांना त्यांची जागा पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे याला काय भविष्यवाणी झाली आहे का? म्हणजे हा कोण आहे मोहित कंबोज? आणि मोहित कंबोज हा कोणाचा कार्यकर्ता आहे, कोणाचा माणूस आहे, कोणाच्या चड्डीचा नाळा आहे हे सर्वांना बऱ्यापैकी माहित. विरोधकांनी मोहित कंबोज यांच्यावर पलटवार केल्यानंतर त्यांनी आणखी एक ट्विट केलं. या ट्विटमध्ये अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय पांडे, संजय राऊत आणि 5 लिहून जागा मोकळी ठेवली. आपला स्ट्राईक रेट 100% असल्याचं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. मोहित कंबोज यांनी सिंचन घोटाळ्याची चौकशी पुन्हा करण्याची मागणी केली, त्यामुळे त्यांचा निशाणा अजित पवार यांच्यावर असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. पण त्यांच्या निशाण्यावर कोण हे पुढच्या काही दिवसातच स्पष्ट होईल. रश्मी पुराणिक, साम टीव्ही न्यूज, मुंबई.